आ गए हम, थोड़ा सा रह गया है 30 किलोमीटर, अभी यहाँ से रिटर्न जा रहे हैं। पिछले दो घंटे से 30 किलोमीटर ही बाकी हमारा, ये बोल रहे 30 किलोमीटर, फिर 20 किलोमीटर और होने पे बोलता 30 किलोमीटर, अब ये भाई बोल रहा 30 किलोमीटर। क्या करे भाई, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठवाडा चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शुभ मोटो ब्लॉग्स। आणि लिटरली ऑलमोस्ट 6 महिन्यानंतर मी पुन्हा ब्लॉग बनवतो आहे। 6 महिन्यानंतर ही पहिली लाँग राईड आहे माझी। लाँग राईड मी नंतर रिव्हील करतो की नक्की कुठे जाणार आहे। तर सध्या मी भर दुपारी 1 वाजेच्या सुमारास, आता 1 वाजलेत जवळपास, आणि आता मी आहे गोदावरीच्या आणि मी निघालो आहे सध्या पुण्याला। जी ॲक्च्युअल राईड आहे ती पुण्यानंतर स्टार्ट होणार आहे, तर आजची राईड पुण्यापर्यंत, आणि प्रयत्न करेल की संध्याकाळपर्यंत पुण्याला पोहोचायचा। मी ॲक्च्युली तयारी निश्चय आलो आहे, पाऊस वगैरे येईल याची संभावना असतेच, जून ऑलरेडी चालू झालेला आहे, तरी त्या हिशोबाने रेनकोट वगैरे सगळे ॲक्सेसरीज वगैरे आहे। पण आजचा जो वातावरण बघता असं वाटत नाही आहे आज पाऊस येईल, तर ऊन खूप आहे इथे, जास्त वेळ दवरता कामा नाही। आणि ही समोर आपली ब्लॅक ब्युटी पार केली आहे साईडला। एनिवे बाकीचा गप्पा आता राईडमध्ये। फोन पे चालू आहे का? नाही। खोटं आता पुढे कुठे तरी पेट्रोल पंप मिळायला लागला। फुल फोन पे चालू आहे ना? फोन पे चालू आहे। ब्लॉग बनवतो इकडे चॅनल आहे बघा, इकडे लिहिलेलं आहे सायलेंस सर्वरती शुभ अंडरस्कोर फोटो मोटो ब्लॉग। सर मिळालं नाही का? मिळालं एक मिनटं मी फक्त। अच्छा, कुठे इंस्टाग्रामवरती बघताय का? इंस्टाग्रामवरती शुभ अंडरस्कोर फोटोलॉजी आहे। हे यूट्यूबचं आहे, इंस्टाग्राम पे येतो मी सर्व। इंस्टाग्राम वरती मोटो ब्लॉग च्या जागी फोटोलॉजी आहे। राईड्स वगैरे आहेत बऱ्यापैकी, आता चालू केलंय, मध्ये जरा बंद होत। युजली मला पेट्रोल पंप लकी आहे, कदाचित कुठल्या ना कुठल्या पेट्रोल पंप वरती मला नवीन सबस्क्रायबर भेटतोच। Thank you.
प्लेसमेंट बरोबर झाली की नाही झाली.
ते एक लोकेशन आणि अजून एक आहे. सो लेट सी, बाईक राईड मान्सून स्टार्ट झाला आहे. बाईकची हालत खराब झाली आहे, माझी हालत खराब झाली आहे. आणि गेल्यानंतर पुन्हा नाईट शिफ्ट करायची आहे, परत सकाळी पण पुन्हा कोकण. ट्रॅफिकने ऑलरेडी त्रास दिला आहे, प्लस पाऊस इतका खराब होता. 15-20 मिनिट पाऊस यायचा, पुन्हा वातावरण कोरडं व्हायचं. त्यामध्ये मी रेल लाईनर काढायचं सांगायचं, कॅमेरा काढा घाला, कुठली कमी कामं झाली.